थंडीमध्ये त्वचेसाठी महत्त्वाच्या 20 घरगुती टिप्स. उन्हाळा आणि पावसाळा संपून हिवाळा येतो तसा आपल्या त्वचेचा तजेला कमी होऊ लागतो, कारण थंडीमुळे आणि हवामानामुळे त्वचा कोरडी पडते आणि तिचा ग्लो कमी होतो. हिवाळ्यात योग्य प्रमाणात स्किन केअर केलं नाही तर त्वचा अजूनच खराब होते आणि नंतर ती पूर्वीसारखी करणे खूप अवघड होतं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिवाळ्यात त्वचेसाठी कोणती काळजी घ्यावी हे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. भरपूर पाणी प्या. हिवाळ्यात आपली त्वचा नैसर्गिकरित्या अधिक कोरडी होते, त्यामुळे शरीरात पाण्याची पातळी योग्य ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कमी पाणी प्यायल्यास त्वचेचा कोरडेपणा वाढतो, त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी पिल्याने त्वचा मऊ आणि हायड्रेटेड राहते. 2. कोमट पाण्याचा वापर. हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करायला सर्वांनाच आवडते, पण त्वचेची काळजी घेणाऱ्या लोकांनी आंघोळीसाठी जास्त गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा, कारण गरम पाणी त्वचा लगेच कोरडी करतं आणि त्वचेतील नैसर्गिक तेल धुतलं जातं. या तेलाच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी पडते आणि त्यावर लगेचच मॉइश्चरायझर न लावल्यास त्वचा फुटणे, खाज येणे यासारख्या समस्या होऊ शकतात. म्हणून कोमट पाण्याने आंघोळ करावी आणि नंतर त्वचेला लगेचच मॉइश्चरायझर लावावे, त्यामुळे त्वचेचा मऊपणा टिकून राहील आणि त्वचा कोरडी होण्यापासूनही बचाव होईल. 3. त्वचा जास्त घासू नका. चेहऱ्याचं स्क्रब केल्याने मृत त्वचेचे सेल्स निघून जातात, परंतु हिवाळ्यात स्क्रबिंग करताना खूप काळजी घ्यावी लागते, कारण थंडी आणि कोरड्या हवेमुळे त्वचा अधिकच रफ असते, त्यामुळे जास्त स्क्रबिंग केल्यास त्वचा लाल होऊ शकते. हिवाळ्यात स्क्रबिंग कमी करा आणि त्वचा हलकेच साफ करा. 4. पायांची देखील काळजी घ्या. हिवाळ्यात पाय फुटणे आणि टाचांना तडे पडणे ही समस्या सामान्य असते, त्यामुळे कधीतरी थोडा वेळ कोमट पाण्यात पाय भिजवून ठेवा, नंतर टाचा हलकेच घासून मऊ करा, त्यामुळे डेड स्किन असेल तर निघून जाते आणि काळेपणा कमी होतो. पाय घासल्यानंतर थोडी वॅसलिन लावा आणि मोजे घालून झोपा, यामुळे पाय मऊ राहतील आणि टाचा फुटण्यापासून सुरक्षित राहतील. 5. त्वचा सुरक्षित ठेवा. हिवाळ्यात घराबाहेर जाताना त्वचेच्या सुरक्षतेसाठी विशेष काळजी घ्या. थंडीपासून त्वचेला संरक्षण द्या आणि सनस्क्रीन लावण्यास विसरू नका, कारण हिवाळ्यातही सूर्याच्या किरणांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकतं. 6. स्किन केअर प्रोडक्ट्स काळजीपूर्वक निवडा. उन्हाळ्यात वापरलेले स्किन केअर प्रोडक्ट्स हिवाळ्यातही आपल्या त्वचेला सूट होतीलच असं नाही, त्यामुळे ऋतुमान आणि हवामानानुसार स्किन केअर प्रोडक्ट्समध्ये बदल करणं महत्त्वाचं आहे. 7. हिवाळ्यात अशा प्रकारचे स्किनजिंग प्रोडक्ट्स वापरा ज्यात थोडं मॉइश्चरायझर असेल, जे त्वचेचा मऊपणा कायम ठेवतील. उन्हाळ्यातील स्किनजिंग प्रोडक्ट्स हिवाळ्यात वापरल्यास त्वचा अधिक कोरडी होऊ शकते. 8. जास्त वेळ ओले कपडे घालू नका. ज्यांना वारंवार सर्दी होते किंवा त्वचेची एलर्जी असते त्यांनी ओले कपडे घालणं टाळावं. ओले कपडे घातल्याने त्वचेची एलर्जी अधिक वाढू शकते, तसेच शॉर्ट कपडे मोजे एकाच दिवसाहून जास्त वेळ वापरू नयेत, कारण यामुळे त्वचेवर समस्या होऊ शकतात. 9. स्किन केअर रुटीन फॉलो करा. त्वचेची काळजी घेणं सोपं असलं तरी ती योग्य रीतीने जपणंही महत्त्वाचं आहे, त्यासाठी नियमित स्किन केअर रुटीन फॉलो करा. सकाळी आंघोळीनंतर त्वचा किंचित ओली असताना हातांना बॉडी लोशन आणि चेहऱ्याला आपल्या स्किन टोननुसार मॉइश्चरायझर लावा. यानंतर SPF 50 असलेलं सनस्क्रीन लावा. रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढून पुन्हा बॉडी लोशन, मॉइश्चरायझर किंवा नाईट क्रीम लावून झोपावं. हे रुटीन नियमित फॉलो केल्यास त्वचेची समस्या कमी होईल. फक्त आपल्या त्वचेला योग्य असणारे प्रोडक्ट्स वापरा. 10. हातांकडे दुर्लक्ष करू नका. हातांच्या त्वचेचा तेलकटपणा शरीराच्या इतर भागांपेक्षा कमी असतो, त्यामुळे हिवाळ्यात हात कोरडे पडणे, फुटणे आणि खाज येणे या समस्या होतात. यावर उपाय म्हणून दिवसातून 2 वेळा हातांना मॉइश्चरायझर लावा आणि शक्य असल्यास फुलबाह्य कपडे घालून हातांचे संरक्षण करा. 11. आहाराची काळजी घ्या. हिवाळ्यात भरपूर प्रमाणात फळे पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे, तसेच ज्यूस पाणीदार फळे देखील प्या, यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहील, त्वचा जास्त कोरडी होणार नाही, परिणामी हिवाळ्याचा कुठलाही त्रास आपल्या त्वचेला होणार नाही. 12. स्किन केअर प्रोडक्ट्स घेताना त्यातील घटक नक्की वाचावेत. अल्कोहोल, पॅराबिन किंवा कठोर सुगंध असलेली प्रोडक्ट्स आपल्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात, त्यामुळे अशा प्रकारचे घटक असलेली प्रोडक्ट्स टाळा.
आणि त्वचेला सुरक्षित व पोषक घटक असणारे प्रोडक्ट्स निवडा. 13. आपले कोपर आणि टाचा या भागांवर जास्त क्रॅक पडतात, कारण या ठिकाणी त्वचा जास्त कोरडी होऊ शकते. त्यामुळे अशा भागांवर वॅसलिन लावणे अतिशय फायदेशीर ठरते. वॅसलिन जास्त तेलकट असतं, ज्यामुळे तडे पडलेल्या भागांवर लावल्यास त्वचा लवकर भरून जाते आणि मऊ होते. हे नियमितपणे केल्याने त्वचा अधिक मऊ आणि हायड्रेटेड राहते. 14. थंडीमध्ये त्वचा कोरडी पडून भुरकट दिसू लागते, त्यामुळे आंघोळ करताना जास्त साबण वापरू नये. साबणामुळे त्वचेला अधिक कोरडेपणा येऊ शकतो आणि त्यामुळे त्वचेचा रंग भुरकट होऊ शकतो. म्हणून साबण कमी प्रमाणात वापरा आणि त्वचेला मॉइश्चरायझर लावून तिला हायड्रेटेड ठेवा. 15. मॉइश्चरयुक्त साबण निवडा. हिवाळ्यात साबण वापरताना तो मॉइश्चरयुक्त असावा. फक्त साबणाच्या दिसण्यावर आणि वासावरून साबण निवडू नका, कारण ते त्वचेसाठी योग्य नसेल. पूर्वी लोक नारळाचं दूध काढून अंगावर लावायचे, ज्यामुळे त्वचेला खूप फायदे होते. अशा प्रकारच्या घरगुती टिप्स देखील वापरता येतील, ज्यामुळे त्वचेला हानिकारक परिणाम होणार नाही आणि त्वचा मऊ आणि हायड्रेटेड राहील. 16. कोणतेही प्रोडक्ट्स घेताना दुसऱ्याची कॉपी करून घेऊ नका. जे प्रोडक्ट्स दुसऱ्यांच्या स्किनसाठी सूट होत असतील ते तुम्हाला देखील सूट होतीलच असं नाही, त्यामुळे आपल्या चेहऱ्याला जे सुटेबल असेल तेच प्रोडक्ट्स वापरा. 17. गुलाब जल आणि ग्लिसरीन असलेले प्रोडक्ट्स वापरणे, ज्यामुळे हिवाळ्यात देखील त्वचा मुलायम आणि हायड्रेटेड राहील. बाहेरच्या केमिकलयुक्त उत्पादनांनी चेहरा चांगला बनवण्याऐवजी घरच्या घरी उपाय करावे, यामुळे हानिकारक केमिकलचा आपल्या चेहऱ्यावर कुठलाही परिणाम होणार नाही, कारण होममेड फेस पॅक 100% नॅचरल असतात. 18. हिवाळ्यात जास्त वेळ पाण्यामध्ये राहू नये, यामुळे हात पाय फुटू शकतात. 19. आपली स्किन कशी आहे हे ओळखूनच स्किन केअर प्रोडक्ट्स वापरावेत. तुमची ड्राय स्किन असेल तर ड्राय स्किन हिवाळ्यामध्ये अजून जास्त ड्राय होते, त्यासाठी योग्य ते प्रोडक्ट्स निवडा. ऑइली स्किन असेल तर त्यासाठी वेगळे प्रोडक्ट्स वापरावे लागतात, आणि कॉम्बिनेशन स्किन असेल तर त्यासाठी ऑइली ड्राय दोघंही कोणतंही प्रोडक्ट्स वापरले तरी देखील चालतात. याची योग्य ती काळजी घ्यावी, नाहीतर चेहऱ्यावर पिंपल्स येणे हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. 20. हिवाळ्यात सिरम वापरणे देखील फायदेशीर ठरते. आपल्या त्वचेनुसार योग्य ते सिरम निवडावे, त्यामुळे देखील आपली त्वचा छान ग्लोईंग होते. तुम्हाला जर हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी याबद्दलचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन टिप्स आणि व्हिडिओज जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.